नमस्ते, मी कोमल। मैत्रिणीनो, स्वागत आहे तुमचं कोमल किचन अँड लाईफस्टाईलमध्ये। आज आपण बनवणार आहोत फणसाचे मोदक, आणि त्याच्यासाठी मी इथे फणसाचे गरे घेतलेले आहेत। हे बिया काढून घेतलेले आहेत एक वाटी गरे। इथे मी डेसिकेटेड कोकोनट घेतलेला एक वाटी, अर्धी वाटी मिल्क पावडर घेतलेली आहे, इथे एक चमचा साखर घेतलेली आहे, इथे पाव टीस्पून वेलची पावडर घेतलेली आहे, आणि इथे एक चमचा मी साजूक तूप वापरणार आहे। तर सर्वात पहिलं आपण हे गरे मिक्सरमध्ये लावून घेणार आहोत। त्याच्यामध्ये मी साखर आणि वेलची पण टाकते। इथे मी छान पेस्ट बनवून घेतलेली आहे, तुम्ही पाहू शकता। इथे आपण छान पॅन गरम करून घेतलेला आहे, त्याच्यामध्ये मी टाकते हे एक छोटा चमचा साजूक तूप। त्याच्यामध्ये आपण ही तयार केलेली पेस्ट टाकणार आहोत। गॅस मी स्लो ठेवलेला आहे। ही पेस्ट आपण छान अशी शिजवून घेऊया। ज्या मिक्सरच्या भांड्यातून आपण ही पेस्ट तयार केली त्याच्यात एक चमचा दूध टाकून त्या भांड्यामधून बाकीचं राहिलेलं पेस्ट होतं ते मी ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत डेसिकेटेड कोकोनट। छान मिक्स करून घेऊया। त्यातच मी टाकणार आहे थोडी मिल्क पावडर। छान अशी आपण एकत्र मिक्स करून शिजवून घेऊया। बाकीची उरलेली पण टाकते। आपण हे मिश्रण 2 मिनटं व्यवस्थित मिक्स करून मंद आचेवरती त्याला छान असं भाजून घेतलेलं आहे। तुम्ही पाहू शकता ह्याचा गोळा तयार झालेला आहे। आता मी गॅस बंद करते आणि हे मिश्रण थंड होऊ द्यायचे। मिश्रण थंड झालं की आपण त्याचं मोदक बनवणार। मिश्रण आपलं छान थंड झालेलं आहे। इथे मी 2 प्रकारचे मोल्ड घेतलेले आहेत, छोटे मोदकचं आणि मोठ्या मोदकचं सुद्धा घेतलेलं आहे। सर्वात पहिलं आपण लहान मोदक बनवून घेऊया। अशा पद्धतीने गोळा करून आपण ह्या साच्यामध्ये भरून घेणार आहोत। एक्स्ट्रा जास्तचं आहे सारण ते काढून टाकायचे आणि व्यवस्थित असे दाबून भरायचे याच्यामध्ये। हे बघा, छान आपले मोदक तयार आहेत। त्याच्या बाजूचं एक्स्ट्रा आहे ते काढायचं। अशा प्रकारे आपले छोटे मोदक तयार आहेत।
आता आपण बनवणार आहोत मोठा मोदक। अशा पद्धतीने गोळा तयार करून मी मोठ्या मोल्डमध्ये सुद्धा टाकते। तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने पूर्ण लॉक लावून टाकायचं, एक्स्ट्रा जे आहे ते काढून टाकायचं। व्यवस्थित दाबलं की आतमध्ये छान असं घट्ट मिश्रण दाबून होतो। हे बघा, अशा पद्धतीने आपला फणसाचा मोदक तयार आहे। आता बाकी उरलेल्या मिश्रणाचे पण मोदक बनवून घेऊया। आपले हे फणसाचे मोदक तयार आहेत। गणेश चतुर्थी निमित्त बनवलेले हे फणसाचे मोदक तुम्हाला कसे वाटले हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।